न्यूज किनाऱ्यावर एक बोट आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे या बोटीची माहिती रायगड जिल्हा पोलिसांना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्या बोटीमध्ये तीन एके फोर्टी सेव्हन जिवंत कारतुसांसह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे आता या सर्व प्रकरणाबाबत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे पाहुयात नेमकं काय आहे ते पत्रक दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हरिहरेश्वर श्रीवर्धन जिल्हा रायगड किनाऱ्यावर एक सोळा मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छीमारांना आढळून आली त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली त्या बोटीमध्ये तीन एके रायफल्स आणि रायफल दारुगोळा तसेच बोटींशी संबंधित कागदपत्रे आढळून आली ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला याबाबत तत्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्ड रगन या महिलेची आहे तिचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती दिनांक सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला दुपारी एक वाजताच्या सुमारास कोरियन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान या बोटीचे टोईंग करता आले नाही समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झालेली आहे सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून करत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांच्याशी सतर संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे न्यूज मराठी